नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज आहे 3 डिसेंबर 2021 च्या चालू घडामोडी, तर त्या आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, प्रश्न पाहिला आहे मित्रांनो आजचा, रामकुमार रामनाथ कोणत्या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो काय प्रश्न आहे, रामकुमार रामनाथ कोणत्या खेळाशी संबंधित होतं. पर्याय क्रमांक एक आहे टेनिस, 2 आहे टेबल टेनिस, 3 आहे बॅडमिंटन, 4 आहे स्क्वॉश. बघा योग्य उत्तर आहे टेनिस खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो कोण, रामकुमार रामनाथ. मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो, बघा त्यांच्याबद्दल थोडं पाहू मित्रांनो. बघा भारतीय टेनिसपटू रामकुमार रामनाथने ए टी मनामा स्पर्धेत अंतिम फेरीत चॅलेंजर स्तरावरील एकेरीतील पहिले विजेतेपद पटकावले. मित्रांनो कुठलं, ATP जी मनामा स्पर्धा आहे तिथे चॅलेंजर स्तरावरील एकेरीतील पहिलं विजेतेपद पटकावलं आहे. आणि 6व्या मानांकित 57 वर्षीय रामकुमारने आपल्या रशियन प्रतिस्पर्ध्याचा 68 मिनिटात 6-1, 6-4 असा पराभव केलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, त्याचं मानांकन किती आहे मित्रांनो, वयवर्ष आहे 27 आणि 6वा मानांकित आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा, मित्रांनो कोणता प्रतिस्पर्धी होता, रशियाचा होता. मित्रांनो लक्षात ठेवा, आणि 6-1, 6-4 असा पराभव केला आणि जागतिक क्रमवारी 222वे स्थान पटकवलेलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा हे पण. पुढचा प्रश्न मित्रांनो, हनुक्का उत्सव कोणत्या गट समुदाय दरवर्षी साजरा केला जातो. मित्रांनो जो हनुक्का उत्सव आहे तो कोणता गट किंवा कोणता समुदाय दरवर्षी साजरा केला जातो. तर योग्य उत्तर याचं, ज्यू समुदाय हनुक्का उत्सव साजरा करतो. मित्रांनो लक्षात ठेवा. बघा हनुक्का ज्याला लाईट्सचा उत्सव म्हणूनही ओळखले जाते, हा एक ज्यू सण आहे जो जुलमी राजावर ज्यूचा विजय करतो. मित्रांनो लक्ष, कोणता सण ह्या, हा एक ज्यू सण आहे जो जुलमी राजावर ज्यूंचा विजय करतो. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल क्रेडेट कॉर्प्स NCCचे मुख्यालय कुठे. मित्रांनो बघा, आता NCCबद्दल आपल्याला विचारलं आहे. मित्रांनो तर NCCचे मुख्यालय कुठे, पर्याय क्रमांक एक आहे नवी दिल्ली, 2 आहे मुंबई, 3 आहे बँगलोर, 4 आहे हरियाणा. योग्य उत्तर याचं, नवी दिल्ली या ठिकाणी NCCचे मुख्यालय. मित्रांनो बघा आता NCCची स्थापना वगैरे काय झाली, बघा आता सध्या त्या दिवशी NCC दिवस होता, तर आपण त्याच्याविषयी सविस्तर जाणून घेऊ. बघा नॅशनल क्रेडेट कॉर्प्स NCCचे ही भारताची सशस्त्र दलाची युवा शाखा आहे. मित्रांनो ज्याचे मुख्यालय कुठे आहे, मित्रांनो नवी दिल्ली येथे ते, आणि भारत येथे आहे. NCC ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना आहे. मित्रांनो कोणती सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना जर विचारलं जाते कोणती मित्रांनो, तर NCC. मित्रांनो प्रश्न येतो मित्रांनो असा, अलीकडेच 28 नोव्हेंबर रोजी त्यांचा स्थापना दिवस होता. कितवा होता मित्रांनो, वर्धापन दिवस. ते 73वा स्थापन झाला, कधी, 28 नोव्हेंबरला. मित्रांनो लक्षात ठेवा, 28 नोव्हेंबरला NCCचा 73वा वर्धापन दिवस होता. मित्रांनो हे लक्षात ठेवा. NCC शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी आधारावर 3 सेवा संस्था म्हणून खुली आहे, ज्यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये समावेश होतो. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय राजाने आपल्या 2 शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय प्रणाली लागू करण्याची घोषणा केलेली. मित्रांनो बघा आता इथं भारतीय राज्याने, मित्रांनो इथं लक्षात घ्या, कोणत्या भारतीय राज्याने आपल्या 2 शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय प्रणाली लागू करण्याची घोषणा केलेली आहे. तर याचं पर्याय आहेत उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, सॉरी आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश. बघा इथे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश सरकारने आपल्या राज्यात 2 शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय प्रणाली लागू करण्याची घोषणा केलेली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो बघा आता मध्य प्रदेशने काय केलेलं आहे, बघा ते मुख्यमंत्री मित्रांचे कोण आहे, शिवराज सिंह चौहान यांनी अलीकडेच भोपाळ येथे आणि इंदूरमध्ये पोलीस आयुक्तालय प्रणाली लागू करण्याची घोषणा केलेली आहे. मित्रांनो कोणत्या 2 शहरांमध्ये, मित्रांनो भोपाळ आणि इंदूरमध्ये. मित्रांनो तर तिथं काय सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी वाढती लोकसंख्या आणि 2 शहरांचा भौगोलिक विस्तार आणि प्रशासकीय आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा समस्यांचा जो उल्लेख आहे, यांचा फ्रेमवर्क अंतर्गत जे जिल्हा दंडाधिकारी असा DM यांना अटक वॉरंट परवाने जारी करण्याचे काम दिले जाते. तर पोलीस अधीक्षक SP यांना गुन्ह्यांचा तपास आणि अटक करण्याच्या अधिकाराने जबाबदारी असतात. मित्रांनो बघा कोणत्या 2 शहरांमध्ये केलेले, भोपाळ आणि इंदूर. आता मध्य प्रदेश बोलायचं तर राजधानी काय, भोपाळ आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. आणि राज्यपाल कोण आहे, आनंदीबेन पटेल. मित्रांनो लक्षात ठेवा. आणि मुख्यमंत्री कोण आहे, शिवराज सिंह चौहान. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटच्या ताज्या अहवालानुसार जगातील सर्वात महागडे शहर. मित्रांनो बघा कोणत्या, इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटच्या ताज्या अहवालानुसार जगातील सर्वात महागडे शहर कोणते. मित्रांनो तेल अव्यू इस्रायल. बघा हे प्रथम, मित्रांनो कोणत्या देशातले, तर इस्रायलमध्ये. मित्रांनो लक्षात ठेवा, तेल अव्यू हे
सर्वात महागडं शहर आहे मित्रांनो, कुठलंही ते इस्रायल ते मित्रांनो, आणि पॅरिस आणि सिंगापूर हे संयुक्तपणे द्वितीय स्थान आहे. बघा पहिलं पॅरिस होतं मित्रांनो, पण आता पॅरिसला पण इस्रायलने मागं टाकलेलं आहे मित्रांनो. आता पॅरिस आणि सिंगापूर द्वितीय झाले संयुक्तपणे, आणि तेल अवीव इस्रायल हे प्रथम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आता भारतातलं बोलायचं झालं महागडं शहर, तर कधी भारतातील महागडं शहर, तर एक आहे मुंबई, दोन नंबरला आहे दिल्ली, तीन नंबरला आहे कोलकाता मित्रांनो, लक्षात ठेवा. हे पुढचा प्रश्न, फॉर्च्यून इंडियाने भारतातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील पहिल्या 3 स्थानावर कोणत्या महिला आहे मित्रांनो? बघा आता त्या फॉर्च्यून इंडियाने ज्या भारतातील 50 शक्तिशाली महिला आहे त्यांची यादी केली, तर त्याच्यातील प्रसिद्ध अशा 3 महिला आहेत, त्या कोण आहेत मित्रांनो? प्रथम आहे निर्मला सीतारामन मित्रांनो, लक्षात ठेवा. कोण आहेत त्या? आपल्या अर्थमंत्री मित्रांनो. नीता अंबानी कोण आहे? आपले जे मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी रिलायन्स समूहाच्या, आणि सौम्या स्वामीनाथन या तृतीय मित्रांनो. आता त्यांच्या बद्दल डिटेलमध्ये पाहू मित्रांनो. बघा आता केंद्रीय अर्थमंत्री ज्या निर्मला सीतारामन, त्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये प्रथम स्थानावरती मित्रांनो. बघा फॉर्च्यून इंडियाने 50 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली, यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी, आणि तिसऱ्या स्थानावर आहे WHOच्या चीफ सायंटिस्ट मित्र कोण आहे? सौम्या स्वामीनाथन. WHOच्या चीफ सायंटिस्ट होऊन स्वामीनाथन मित्रांनो, सौम्य स्वामीनाथन, लक्षात ठेवा मित्रांनो. असं पण विचारलं तर सौम्य स्वामीनाथन कशाचे संबंधित आहे, तर त्या WHOच्या चीफ सायंटिस्ट मित्रांनो आहे. आणि टॉप 10 चौथ्या क्रमांक कोण आहे? किरण मजुमदार मित्रांनो, लक्षात ठेवा. किरण मजुमदार शॉ, अरुंधती भट्टाचार्य, गीता गोपीनाथ, सुचित्रा इली आणि रेड्डी यांचा देखील समावेश आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक ॲथलेटिक्स वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला पुरस्काराने कोणाला सन्मानित केलेलं आहे? बघा मित्रांनो, भारतातील एक खेळ त्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक जो ॲथलेटिक्स जो आपलं हे, तर त्यांनी वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला पुरस्काराने कोणाला सन्मानित केलेलं आहे? बघा आपली भारताची जे खेळाडू आहे जुनी, जिला नाव काय तिथं, अंजू बॉबी जॉर्ज, आणि लांबुडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. बघा अंजू बॉबीसाठी जर बघा, तर बघा जे आपले जागतिक स्पर्धे होते त्यामध्ये तिने प्रथम भारताला एक कांस्यपदक जिंकून दिलेलं होतं, आणि त्यांना आपला जो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार यांनी पण सन्मानित करण्यात आलेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा गोष्टी. पुढचा प्रश्न आहे, प्रसार भारतीच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या पुस्तकाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्या पुस्तकाचे नाव काय मित्रांनो? कोणतं? प्रसार भारतीच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या पुस्तकाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्या पुस्तकाचे नाव काय? लोकशाही राजकारण आणि शासन मित्रांनो, हे पुस्तकाचे नाव आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, पुस्तकाबद्दल आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, बघा तुम्ही खाली जाऊन तुम्ही चेक करू शकता सर्व पुस्तकांबद्दल, त्यामध्ये माहिती दिली आहे. 2020 आणि 2021 जी काही महत्त्वाची पुस्तकं कोण लिहिलेले, लेखक कोण आहे, तर ते सर्व लिहिलेले आहे मित्रांनो, तो व्हिडिओ जाऊन चेक करा तुम्ही तिथे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे मित्रांनो? बघा जो भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा, त्याला कर्नाटकचे जे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा आता कर्नाटक पाहिलं गेलं तर मित्रांनो, हे कर्नाटक मित्रांनो, आता कर्नाटकबद्दल जर जास्त पाहिजे तर राजधानी काय? बेंगलोर आहे. राज्यपाल कोण आहे? हंसराज भरद्वाज. मुख्यमंत्री कोण आहे? बसवराज बोम्मई. मोठे शहर सर्वात कोणते? बंगळुरू आहे मित्रांनो. जिल्हे किती? 29 जिल्हे मित्रांनो. आणि विधानसभा विधान परिषदेच्या 10 किती? विधानसभेच्या किती मित्रांनो? विधानसभेच्या 224 आणि विधान परिषद 75 मित्रांनो, लक्षात ठेवा. 29 जिल्हे विधानसभा आहे, 224 आणि विधान परिषद 75 आहे. राज्यपाल कोण आहे? हंसराज भरद्वाज मित्रांनो, लक्षात ठेवा. राजधानी बंगळुरू आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे 34वे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय मित्रांनो, बघा NDA आपलं ज्याचे कुठे येते? पुण्यामध्ये खडकवासला मित्रांनो. तर कोण आहे? लेफ्टनंट जनरल मनोज कुमार महागे मित्रांनो. आता NDAची स्थापना कधी झालेली मित्रांनो? 7 डिसेंबर 1954 झालेली मित्रांनो, लक्षात ठेवा ही गोष्ट. पुढचा प्रश्न आहे, 2 डिसेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो?
दोन डिसेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो? काय? राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून. मित्रांनो लक्षात ठेवा, 2 आणि 3 डिसेंबर रोजी. बघा आता का साजरा केला जातो, तर बघा 2 आणि 3 डिसेंबर रोजी जी आपली भोपाळ दुर्घटना मित्रांनो ती झाली होती, तर त्या ज्या लोकांनी ज्या दुर्घटनेत प्राण गमावले तर त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 डिसेंबर रोजी भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. हे बघा मित्रांनो आजचे काय असे महत्त्वाचे करंट अफेअर होते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.